आणि तीन ठिकाणच्या जागा आम्ही देऊ शकलो आहोत. चार ठिकाणच्या आम्ही एक महिन्यामध्ये त्यांना जागा देऊ, त्याचा एक मोठा फायदा होईल. त्या ई श्रम पोर्टल जे आहे याच्यावर जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे जे आपले असंघटित कामगार आहे त्याची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा कशी देता येईल याही संदर्भातली चर्चामध्ये हे असंघटित कामगार आहेत, म्हणजे अगदी टॅक्सी चालकापासून तर डबेवाल्यापर्यंत असे वेगवेगळे 400 कॅटेगरीज आहेत. तर त्यांना कसं आपल्याला सामाजिक सुरक्षा देता येईल या संदर्भातल्या योजना आता या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या. आणि केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा समन्वय या संदर्भात मी एवढंच सांगेन, केंद्रीय यंत्रणा असतील, राज्याच्या यंत्रणा असतील, त्या आपलं काम करत असतात. त्यांच्याकडे काही माहिती असेल किंवा त्यांच्याकडे काही त्या संदर्भातले केस असेल एखादी, म्हणून त्यांना बोलवलं असेल. समजा जयंत पाटलांचा काही सहभाग नसेल तर त्यांना काही अडत घाबरत. मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या अशा विधानांवर मी कधीच उत्तर देत नाही, कारण याच्यावर उत्तर काय देता येईल. तर नाना पटोलेंनी लाद यांची भेट घेतली होती, त्याला जसा मूर्खा. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्र्यांनी आणि श्रममंत्र्यांनी आज काही महत्वाच्या विषयावर बैठक ठेवली होती, विशेषतः भूपेंद्र यादवजी ज्यांच्याकडे लेबर डिपार्टमेंट आहे, ते 7 वेगवेगळे हॉस्पिटल्स हे आपल्या एमआयडीसीमध्ये एसिकच्या माध्यमातून बांधण्याकरता तयार आहेत, ज्यातनं जवळपास 1000 पेक्षा जास्त बेड्स आपल्याकडे तयार होतील. तर त्या संदर्भात काही जागांची मागणी त्यांची आहे, आज आम्ही त्या संदर्भात समन्वय केलाय आणि तीन ठिकाणच्या जागा आम्ही देऊ शकलो आहोत. चार ठिकाणच्या आम्ही एक महिन्यामध्ये त्यांना जागा देऊ, त्याचा एक मोठा फायदा होईल. त्यासोबत मुंबईमध्ये मनोज कोटकजींनी मागणी केली, मुलुंडमध्ये जी त्यांची जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करावं, तर त्यालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे, त्यामुळे त्याही संदर्भात ते आता लवकरच त्याचा निर्णय देखील करणार आहेत. एसिक आणि त्यासोबत जी काही ईपीएफओ आहे अशा सगळ्यांचे जे बेनिफिशियरीज आहेत यांना कशाप्रकारे आपल्याला जास्तीत जास्त मदत करता येईल याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. ई श्रम पोर्टल जे आहे याच्यावर जास्तीत जास्त लोकांना, म्हणजे जे आपले असंघटित कामगार आहे त्याची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षा कशी देता येईल याही संदर्भातली चर्चा झालेली आहे. आणि त्या संदर्भातला सगळा डेटा हा सेंट्रल गव्हर्नमेंट आता महाराष्ट्र सरकारशी करार करून महाराष्ट्र सरकारला देत आहे, जेणेकरून केंद्राच्या योजना आणि राज्याच्या योजना मिळून हे जेवढे जवळजवळ 400 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत की ज्याच्यामध्ये हे असंघटित कामगार आहेत, म्हणजे अगदी टॅक्सी चालकापासून तर डबेवाल्यापर्यंत असे वेगवेगळे 400 कॅटेगरीज आहेत. तर त्यांना कसं आपल्याला सामाजिक सुरक्षा देता येईल या संदर्भातल्या योजना आता या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा समन्वय करायचा अशा प्रकारचा देखील निर्णय झालेला आहे. यासोबत वन पर्यावरण मंत्र्यांसमोर देखील दोन गोष्टी आम्ही, म्हणजे भूपेंद्र यादवजींकडेच ते खातं आहे, त्यातल्याही काही योजना गोष्टी मांडल्या आहेत, ज्यात प्रामुख्यानं 5 जिल्ह्यांचा सीझेडएमपी आपला बाकी आहे जो अंतिम मान्यतेकरता त्यांच्याकडे आहे. आणि त्यासंदर्भात त्यांनी सांगितलं 31 तारखेला त्यांनी बैठक लावली आहे. त्यासोबत CRZ2 मध्ये ज्या काही SRAच्या योजना पूर्वी करता येत होत्या पण आता त्या करता येत नाहीयेत, तर त्याही संदर्भात 31 तारखेच्या बैठकीत निर्णय करू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेस्टर्न घाटमध्ये विशेषतः आपल्या एमआयडीसीज ज्या आहेत त्यातला काही पोर्शन हा वेस्टर्न घाटच्या नकाशात आलेला आहे. आणि आपण मागच्या काळामध्ये एक प्रपोजल 2019 दिलं होतं की वेस्टर्न घाट डिफाईन करून आणि त्यातनं मग एमआयडीसीचा पोर्शनला सूट मिळावी, तर त्याही संदर्भात 31 तारखेला ते एक बैठक घेऊन त्या संदर्भातला निर्णय करणार. एकीकडे केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे, दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून असं म्हणलं जयंत पाटील जर चौकशीला गेले तर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हा ईडी कार्यालयाबाहेर येईल, मात्र तसं पाहायला मिळत नाहीये. आणि दुसरीकडून राष्ट्रवादीकडून असं म्हटलं जात आहे की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर हा भाजपकडून केला जातो. मला असं वाटतं की या संदर्भात मी एवढंच सांगेन, केंद्रीय यंत्रणा असतील, राज्याच्या यंत्रणा असतील, त्या आपलं काम करत असतात. त्यांच्याकडे काही माहिती असेल किंवा त्यांच्याकडे काही त्या संदर्भातले केस असेल एखादी, म्हणून त्यांना बोलवलं असेल. समजा जयंत पाटलांचा काही सहभाग नसेल तर त्यांना काही अडत घाबरण्याचं कारण देखील नाहीये. नाना पटोलेंनी असं म्हटलं की समीर वानखेडेंनी सरसंघचालकांची भेट घेतली आणि त्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या अशा विधानांवर मी कधीच उत्तर देत नाही, कारण याच्यावर उत्तर काय देता येईल. तर नाना पटोलेंनी लाद यांची भेट घेतली होती, त्याला जसा मूर्खासारखं स्टेटमेंट असेल तसंच हे